नमस्कार मित्रांनो, तर 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पोस्टात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया ही केली जात आहे। तर महाराष्ट्रातील तब्बल 2428 पदे ही भरली जाणार आहेत। विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणती लेखी परीक्षा होणार नाही। ग्रामीण डाक सेवकाच्या तब्बल 2428 पदांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। तसेच या पदांसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात। कोणतीही लेखी परीक्षा या भरतीसाठी होणार नाही। त्याचबरोबर उमेदवारांची निवड ही मेरिटच्या आधारे होणार आहे। यामध्ये 10वीच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट ही तयार होईल। त्याचबरोबर ग्रामीण डाक सेवक भरती अंतर्गत ब्रँच पोस्टमास्टर, असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर व डाक सेवक ही पदे या भरती अंतर्गत भरली जाणार आहेत। त्यासाठीची शैक्षणिक पात्रता, तर यासाठी शैक्षणिक पात्रता ही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर 10वीत गणित व स्थानिक भाषा आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। 10वीपर्यंतचे स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असणे अनिवार्य आहे। याचबरोबर निवडीसाठी 10वीच्या गुणाच्या आधारेच मेरिट लिस्ट ही तयार केली जाणार आहे। मात्र 10वीपेक्षा अधिक शिकली तरी 10वीचेच गुण ह्या मेरिटसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत। मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून 60 दिवसांचे बेसिक कम्प्युटर ट्रेनिंग सर्टिफिकेट यासाठी आवश्यक आहे। व ज्या उमेदवाराने 10वी किंवा 12वी किंवा उच्च शिक्षणात कम्प्युटर एका विषयाच्या रूपात अभ्यासला असेल त्या उमेदवारांना कम्प्युटर बेसिक माहितीचे सर्टिफिकेट नसेल तरी चालेल। त्यासाठीची वयोमर्यादा ही कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे वयोमर्यादा आहे। महत्त्वाच्या तारखा, अर्ज सुरू होण्याची तारीख ही 27 एप्रिल 2021 आहे व यानंतर अर्ज करण्याची आणि अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख 26 मे 2021 असणार आहे। निवड प्रक्रिया कशी असेल, तर उमेदवारांनी केलेल्या ऑनलाईन अर्जाच्या आधारे मेरिट यादी तयार करून निवड केली जाईल। उच्च शिक्षण योग्यता असेल तरी देखील त्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे प्राधान्य मिळणार नाही। अंतिम निवड ही 10वीच्या मिळालेल्या गुणाच्या आधारेच या भरतीसाठी होणार आहे। जर उमेदवारांना 5 पेक्षा अधिक पदासाठी अर्ज केला आहे आणि मेरिटच्या आधारे त्याची 1 पेक्षा अधिक पदावर निवड झाली तरी देखील त्याची 1 पदावर निवड ही केली जाणार आहे। मासिक वेतन किती असेल, तर यासाठी मासिक वेतन BPM पदासाठी 12,000 ते 14,500 रुपये आणि GDS व ABPM साठी 10,000 ते 12,000 रुपये मासिक वेतन असेल। तर अटी ह्या पुढीलप्रमाणे आहेत। त्यामध्ये निवास, पदांसाठी अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांनी निवडीच्या 1 महिन्याच्या आत संबंधित ब्रँच पोस्ट ऑफिसच्या गावी राहण्याचा दाखला हा सबमिट करावा लागेल। त्याचबरोबर यानंतर दुसरी अट आहे उत्पन्नाचा स्रोत। तर निवड होणाऱ्या उमेदवारांना हे सिद्ध करावे लागेल की त्यांच्याकडे उत्पन्नाचा आणखी एक स्रोत आहे, म्हणजेच ते आपल्या उपजीविकेसाठी केवळ पोस्टातून मिळालेल्या वेतनावर अवलंबून नाहीत, तर हा दाखला 30 दिवसाच्या आत द्यावा लागेल। तर अशा पद्धतीने भरती प्रक्रियाही होणार आहे। ह्यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन फॉर्म अप्लाय करू शकता। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तसे तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याचा रिप्लाय देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल। तर तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।